नमस्कार मित्र हो आपल्या या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे सात जून दोन हजार एकवीस पासून महाराष्ट्र पाच टप्प्यामध्ये अनलॉक होणार आहे कोणता जिल्हा कोणत्या टप्प्यात आहे आणि कोणत्या जिल्ह्यात काय सुरू आणि काय बंद राहणार याची संपूर्ण नियमावली मार्ग शासनाने जाहीर केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास अनलॉक महाराष्ट्र नियमावलीची संपूर्ण माहिती सांगणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहा महाराष्ट्रातील सर्व पस्तीस जिल्ह्यांचे वर्गीकरण चार गटात करण्यात आले आहे हिरवा पहिला गट आहे निळा दुसरा गट आहे केशरी कलरचा तिसरा गट आणि लाल कलरचा चौथा गट आहे पहिल्या गटामध्ये दहा जिल्हे आहेत दुसऱ्या गटामध्ये दोन जिल्हे तिसऱ्या गटामध्ये पंधरा जिल्हे आहेत आणि चौथ्या गटामध्ये आठ जिल्हे आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्या टप्प्यामध्ये पहा दुकाने सर्व सुरू राहणार आहेत मॉल सर्व सुरू राहणार आहेत खाजगी कार्यालय सर्व सुरू राहणार दुसऱ्या गटामध्ये पहा दुकाने सर्व सुरू मॉल पन्नास टक्के सुरू खाजगी कार्यालय सर्व सुरू तिसरा गट पहा दुकाने दुपारी चार पर्यंत मॉल बंद राहणार खाजगी कार्यालये दुपारी चार पर्यंत चौथा गट पहा दुकाने केवळ अत्यावश्यक सेवा मॉल बंद राहणार खाजगी कार्यालय केवळ अत्यावश्यक कार्यालय सुरू राहणार सात जून पासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार टप्पा क्रमांक एक अहमदनगर चंद्रपूर धुळे गोंदिया जळगाव जालना लातूर नागपूर नांदेड यवतमाळ या दहा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात अनलॉक करण्यात आलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सर्व सेवा सुरळीत राहणार आहेत सर्व प्रकारची दुकानं पूर्वत सुरू होणार मॉल दुकानं मल्टीप्लेक्स नाट्यगृह नियमितपणे सुरू होणार लोकल सेवा पूर्ववृत्त होईल मात्र स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला निर्बंध घालण्याची मुभा असेल जिम सलून ब्युटी पार्लर स्पा वेलनेस सेंटरना परवानगी सार्वजनिक ठिकाणे मैदानी खुले होतील सार्वजनिक वाहतूक सेवा होईल इथे जमावबंदी नसेल खाजगी कार्यालय सुरू होती तर शासकीय कार्यालय क्षमतेने सुरू होतील विविध खेळ चित्रीकरण सामाजिक सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल लग्न सोहळा अंत्यविधी बैठका निवडणूक यावर कोणतीही बंधने नसतील या भागात जमावबंदी नसेल टप्पा जमाव क्रमांक दोन हिंगोली नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश पन्नास टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू राहतील मॉल्स आणि सुरू राहतील सार्वजनिक जागा वॉकिंग क्षेत्रातील पूर्ण कामे सुरू राहतील कृषी क्षेत्रातील कामे पूर्ण सुरू राहतील ई सेवा पूर्ण सुरू राहील जिम सलून स्पा वेलनेस सेंटर पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहतील बसेस बैठक क्षमता पूर्ण क्षमतेने सुरू राहतील जिल्ह्याच्या बाहेर खाजगी वाहन बसेस इतर राज्यात जाणारी लोकल सेवा टॅक्सी यांना परवानगी आहे मात्र पाचव्या स्तरातील जिल्ह्यात जाण्यासाठी ई पासची आवश्यकता असेल टप्पा क्रमांक तीन मुंबई आणि उपनगर ठाणे नाशिक औरंगाबाद अकोला अमरावती बीड भंडारा गडचिरोली उस्मानाबाद पालघर परभणी सोलापूर वर्धा वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे अत्यावश्यक सेवेतील दुकाने सात ते दोन वाजेपर्यंत आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सात ते दोन वाजेपर्यंत सुरू राहतील अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद राहतील मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील हॉटेल्स पन्नास टक्के क्षमतेने सकाळी सात ते दोन वाजेपर्यंत खुली राहतील दुपारी दोन नंतर पार्सल सेवा सुरू राहील शनिवार आणि रविवार बंद राहतील सार्वजनिक उद्याने मैदाने वॉकिंग ट्रॅक सायकलिंग ट्रॅक सकाळी पाच ते नऊ या वेळेत सुरू राहतील खाजगी आणि सरकारी कार्यालयात पन्नास टक्के क्षमतेने उपस्थिती राहील इंडोर खेळले जाणारे स्पोर्ट्स बंद राहतील सिनेमा चित्रीकरणाला स्टुडिओमध्ये परवानगी असेल सामाजिक सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमाला पन्नास टक्के क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी राहील सोमवार ते शुक्रवार लग्न सोहळे पन्नास जणांची उपस्थिती अंत्यसंस्कार वीस जणांची उपस्थिती इतर बैठका पन्नास टक्के उपस्थिती राहील कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी राहील दुपारी दोन वाजल्यानंतर जमावबंदी कायम राहील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सात ते दोन वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार उघडी राहतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने पूर्ण वेळ बंद राहतील सिनेमागृह मॉल पूर्णपणे बंद राहतील हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील सार्वजनिक उद्याने मैदाने वॉकिंग ट्रॅक सायक्लिंग ट्रॅक सकाळी पाच ते नऊ सुरू राहतील सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेतील खासगी कार्यालयात फक्त पंचवीस टक्के उपस्थिती राहील शासकीय कार्यालयात पंचवीस टक्के उपस्थिती स्पोर्ट्स मध्ये आउटडोअर सकाळी पाच ते नऊ सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी नाही टप्पा क्रमांक चार पुणे बुलढाणा कोल्हापूर रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे लग्न सोहळ्यासाठी पंचवीस लोकांची उपस्थिती अंत्यसंस्कारासाठी फक्त वीस लोकांची उपस्थिती बंधनकारक राजकीय किंवा इतर बैठका पन्नास टक्के क्षमता राहील ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय आहे अशाच ठिकाणी बांधकाम सुरू राहतील कृषी कामे दुपारी दोन वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतील ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील सलून आणि जिम पन्नास टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही बसेस पन्नास टक्के क्षमतेने सुरू राहील उभे प्रवासी नाही संचारबंदीचे नियम लागू राहतील टप्पा क्रमांक पाच सध्या पाचव्या टप्प्यात एकही जिल्हा नाही जर पुढील आठवड्यात जास्त रुग्णसंख्या वाढली तर पाचव्या टप्प्यामध्ये समावेश होईल जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्त शेअर करा धन्यवाद